नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज रेडी लोकमत। मुद्दा महाराष्ट्राचा, मध्ये सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। चिंचवड पोटनिवडणुकीतून पिंपळे गुरव या माध्यमिक शाळेच्या मतदान केंद्राबाहेर भाजपचे आणि राहुल कलाटे समर्थकांमध्ये राडा झाल्याचा प्रकार पाहायला मिळालाय। मतदान केंद्राच्या बाहेर थांबण्यावरून भाजप उमेदवार अश्विनी जगताप समर्थक, माजी नगरसेवक सागर आंघोळकर आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटेंचे समर्थक नवनाथ जगताप यांच्यामध्ये बाचाबाची झाली। मात्र परिसरात बंदोबस्तावरती असलेल्या पोलिसांनी लागलीच हस्तक्षेप केल्यामुळे अनर्थ टळला आणि या घटनेनंतर मतदान केंद्रावरील बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली। गोविंद वाकड्यांचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गोविंद, पिंपळे गुराव मधलं हे मतदान केंद्र, काय घटना? श्वेता, दुरुस्ती करतो, नवनाथ जगताप यांचे बंधू गणेश जगताप आणि भाजपचे माजी नगरसेवक सागर आंघोळकर यांच्या मध्ये हा मारामारीचा प्रकार थोड्या वेळापूर्वी घडला। मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आत भाजपचे कार्यकर्ते का थांबलेले आहेत असा जाब विचारला होता गणेश जगताप यांनी, आणि त्यावरनं दोघांमध्ये सुरुवातीला बाचाबाची झाली आणि मग त्याचं पर्यवसन मारामारीमध्ये झाल्याचं आपण दृश्यांमध्ये बघतो आहोत। हा प्रकार पुढचा अनर्थ टळला कारण की तिथे बंदोबस्ताला पोलीस होते आणि त्यांनी मध्यस्थी केली। मात्र संवेदनशील केंद्र म्हणून हा केंद्र परिचित आहे आणि इथे सुरुवातीपासूनच हा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। रात्री सुद्धा काही कार्यकर्त्यांमध्ये मारामारीचे प्रकार घडले, त्यामुळे कालपासूनच पोलीस सतर्क आहेत। परंतु हा केवळ छोटा वाद होता आणि पोलिसांनी मध्यस्थ केली, त्यामुळे पुढचा अनर्थ टळला। मात्र यामध्ये तक्रार दाखल झाल्या तर कायदेशीर कारवाई करू असं आश्वासन इथले जे DCP आहेत काकासाहेब डोळे त्यांनी दिलेलं आहे। गोविंद, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी। आपण आता थेट जाऊया, संजय राऊत बोलत आहेत तिथे। सर, वोटिंग पर्सेंट प्रचंड कमी आहे पुण्यात, आता सुरू झालाय पुन्हा येते, पुण्याच्या पद्धतीनंच मतदानाला सुरुवात होईल आणि सकाळपासून आज रविवार आहे मुख्य म्हणजे त्यात पुणा आहे आणि पुणेकर एकदा उतरले तर तुम्हाला मोठ्या रांगा दिसल्याशिवाय राहणार नाही। ज्या प्रकारचा उत्साह चिंचवड आणि कसब्यात प्रचाराच्या दरम्यान दिसला त्याच्यामुळे पुणेकर घरी बसणार नाहीत। तुम्ही पहा, पुणेकर म्हणजे कसब्यातली जनता मतदार आणि चिंचवड दोन्ही ठिकाणी चांगलं मतदान होईल संध्याकाळपर्यंत। खूप वाद आणि भांडणं सुरू झाली, वाद आणि भांडणं होणार याच की सरकारकडून हा मंत्री प्रत्येक मतदारसंघात जाऊन बसले, आपण पाहिलं असेल प्रमुख मंत्री कसब्यात चिंचवड, काही गरज आहे का? हा दबाव आणण्याचा प्रयत्न असतो प्रशासनावर यंत्रणांवर आणि पराभवाची भीती असली की मग असे गोंधळ घालायला प्रवृत्त करायचं लोकांना, त्यानुसार जर काही योजना त्यांनी आखल्या असतील तर ते सकाळपासून काही गोष्टी स्पष्टपणे दिसायला लागलेल्या आहेत। स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज पुण्यतिथी, भारतरत्न या विषयावरनं कायमच वाद आणि वाद असण्याचं कारण नाही। सावरकरांच्या विचाराचं सरकार महाराष्ट्रात आणि देशात आहे असं वारंवार बोललं जातं, पण वीर सावरकरांना भारतरत्न द्या अशी आम्ही मागणी केली की यांच्या तोंडाला फेस येतो। वीर सावरकर हे या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातले एक महान क्रांतिकारक होते। वीर सावरकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र आणि या देशामध्ये क्रांतीची मशाल पेटवणारे एक महान नेते होते, ज्यांनी अंदमानमध्ये आपल्या आयुष्यातला मोठा काळ व्यतीत केला, सामाजिक कार्यात त्याने सहभाग घेतला। हिंदुहृदय सम्राट ज्यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा हिंदुत्वाची प्रेरणा घेतली, असे सावरकर हे फक्त मतांसाठी आणि राजकारणासाठी सध्याच्या राज्यकर्त्यांना हवे। सर, हिंदी में जानना चाहेंगे आणि आम्ही असं म्हणतो की वीर सावरकरांचा जो अपमान वारंवार या देशात काही लोक करत आहेत त्यांना उत्तर द्यायचं असेल तर स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या महाराष्ट्र आणि केंद्र सरकारनं त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित करावं आणि होय, आम्ही सावरकरांच्या विचाराचे राज्यकर्ते आहोत हे सिद्ध करा।
मराठी भाषा दिन होऊ घालतोय उद्या, अजूनही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला? मला वाटतं कालच जो एक शिंदे गट आहे त्यांच्या कार्यकारिणीत तो ठराव पास झाला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात. आता केंद्रातही त्यांच्या महाशक्तीचं सरकार आहे, मग ती महाशक्ती मराठीच्या बाबतीमध्ये हात आखडता का घेते? विशेषतः मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देणं किंवा मराठी भाषा दिवस साजरा करणं हे आम्ही अनेक वर्षापासून करतो आहोत. मुळात बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापनाच त्या कारणासाठी केली, पण गेल्या 5 ते 6 वर्षापासून महाराष्ट्रावर मराठीवर आणि मराठी अस्मितेवर जे दिल्लीचं आक्रमण सुरू आहे, मुंबईतून मराठी खतम करायचं, महाराष्ट्रातून खतम करायचं, याच्यावरती सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रकाश टाकला तर बरं होईल. बोलिये सर, हिंदी में जानना चाहेंगे, पुणे के बायपोल इलेक्शन हो रहे हैं, जो वोटिंग परसेंटेज कम हो रहे हैं, दो चुनाव है कस्बा और चिंचवड़ में, वोटिंग परसेंटेज जो कम होने की बात आप करते हो वो शाम तक मुझे लगता है ज्यादा से ज्यादा मतदार बाहर आकर वोट करेंगे. आज एक तो संडे है, रविवार है, पुनः की एक परंपरा है, लोग आराम से बाहर निकलते हैं और संडे है. लोगों का जो उत्साह हमने देखा है, जो जुनून देखा है चिंचवड़ और कस्बा क्षेत्र में प्रचार के दरमियान, तो मुझे लगता है लोग बाहर आएंगे और भारी मात्रा में मतदान करेंगे. कल ओवीसी की सभा हुई थी, उन्होंने कहा ये राम श्याम की जोड़ी है ज्यादा. राम श्याम की जोड़ी तो ओवीसी और बीजेपी को कहना चाहिए. लोग कहते हैं कि ओवीसी साहब की जो पार्टी है वो बीजेपी की बी टीम है, फुट कटाव मशीन है, जहां भी बीजेपी को जिताना है वहां ओवीसी साहब पहुंच जाते हैं. तो ये राम श्याम वाला जुमला उनको सूट अच्छा होता है. शिवसेना अपने बलबूते पे अपने ताकत पर खड़ी है, जो छोड़कर चले गए उनके तरफ पलट कर देखती नहीं. संजय राऊत बोलत होते माध्यमांशी आणि यानंतर आता पुढच्या बातम्यांकडे वळूयात. आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या मुसक्या आवळण्यासाठी भारतीय तपास यंत्रणा एनआयए ऍक्शन मोडवर आली आहे. दहशतवादी कारवाया, मनी लॉन्ड्रिंग तसंच अंमली पदार्थांच्या व्यापाराशी संबंधित प्रकरणांची माहिती घेण्यासाठी एनआयएचं पथक दुबईमध्ये दाखल झालंय आणि या पथकात गुप्तचर विभाग, आर्थिक गुप्तचर तसंच नार्कोटिक कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे आणि हे पथक दुबईतल्या स्थानिक प्रशासनाला डी गँगबद्दल सविस्तर माहिती देणार आहेत. दुबईमध्ये राहून भारताविरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवादी आणि गँगस्टर विरोधात कारवाईची मागणी करणार आहे. तसंच एनआयएनं गतवर्षी 2022 अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसह अन्य आरोपींविरोधात युएपीए कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले होते. तसंच त्यांच्याशी संबंधित आरोपींविरोधात येणाऱ्या काळात मोठी कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. पुढची बातमी नांदेडमधून आहे. तिथे लोहा तालुक्यात दुचाकी आणि कारचा एक अपघात झाला. दुचाकी चालक पेट्रोल पंपावरती जात असताना भरधाव कारनं त्याला धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय जागीच. अपघाताची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. गाडी खरेदी विक्रीच्या वादातून 3 मद्यपींनी पोलीस स्टेशन समोरच गाड्यांची तोडफोड करत गोंधळ घातल्याची घटना छत्रपती संभाजीनगर इथे घडली. तिघांची भांडणं लक्षात येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपींना पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांना सुद्धा धक्काबुक्की आणि शिवीगाळ करण्यात आली. या प्रकरणी 3 जणांविरोधात वाळूज पोलिसात गुन्हा दाखल झालाय. राज्यातल्या सत्ता संघर्षावरती पुढच्या आठवड्यात सुनावणी होणार आहे. 28 तारखेपासून सलग 3 दिवस कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. घटनापीठाकडून 3 दिवस राखीव ठेवण्यात आले आणि या सुनावणीत दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद पूर्ण होण्याचे संकेत मिळत आहेत. सूरत ते चेन्नईपर्यंत ग्रीनफील्ड हायवेच्या निर्मितीसाठी मंजुरी मिळाली. अक्कलकोट तालुक्यातील 16 गावांमधून ग्रीनफील्ड जाणार आहे, मात्र या बदल्यात शेतकऱ्यांसाठी देण्यात येणारा मोबदला कमी असल्याचं म्हणत शेतकऱ्यांनी प्रकल्पासाठी जमिनी देण्यास नकार दिलाय. समृद्धी महामार्गाप्रमाणे गुंठेवारी पद्धतीनं भरघोस मोबदला द्या, अन्यथा अक्कलकोट तालुक्यातून या प्रकल्पासाठी जमीन देणार नाही अशी भूमिका संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आली. शेतकरी विरोधी सरकारचा धिक्कार.
गावामध्ये शेतीचा एकरी दर 2 लाख, 2 लाखचं जरी तुम्ही 2 पट करून दिलं तर ते 8 लाख पण येणार नाही. 8 लाख घेऊन तो शेतकरी त्याचा संसार कुटुंब कुठं जाणार आहे, कारण आपल्या मैत्री पैसे हातात टिकणार नाही आणि एवढ्याच पैशांमधून तो शेतकरी दुसरा शेत घेऊ पण शकणार नाही. त्यामुळे शेतकरी, तुम्हाला जरी हे जमीन असेल तरी शेतकरीसाठी हे त्याचं उपजीविकेचं साधन आहे. पूर्वी जो सीआर लागू होता तोच सीआर या रस्त्याला लागू व्हावा अशा प्रकारची आमची आग्रहाची भूमिका आहे. आणि हे सीआर नवीन लागू होत, जुना सीआर लागू करून शेतकऱ्यांना त्या रोडप्रमाणे पैसे मिळावं यासाठी आमचं आंदोलन आहे. त्यासाठी आम्ही येत्या सोमवारी पहिल्यांदा पहिली स्टेप म्हणून अक्कलगड सोलापूर रोडवर चक्काजाम आंदोलन करणार आहोत. नाशिक जिल्ह्यापाठोपाठ आता धुळे जिल्ह्यानं सुद्धा कांदा निर्यातीमध्ये आघाडी घेतली आहे. धुळे तालुक्यातील कांदा थेट दुबईला निर्यात करण्यात येणार आहे. धुळ्यामधून एसी कंटेनरनं सुमारे 29 टन कांदा दुबईकडे रवाना झालाय. खान्देशातून पहिल्यांदाच थेट दुबईमध्ये कांदा निर्यात झालाय. खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीतून पांढरा कांदा थेट दुबईमध्ये निर्यात होतोय आणि या कांद्याला चांगला भाव मिळाला असून यापुढे देखील पांढऱ्या कांद्याची निर्यात केली जाणार आहे. एकोणतीस टन माल हा दुबईसाठी रवाना होत आहे. आता इथून आता तो अर्ध्या तासात निघून जाईल मुंबई शिपहून, तिथून शिपने तो दुबईसाठी जाणार आहे. तर शेतकऱ्यांनी उत्तम प्रतीचं निवड करूनच कांदे मार्केटला आणावेत, तर कारण की त्यांना त्या योग्य प्रकारे रेट मिळतो आणि चांगले रेट मिळाले त्यांना आता सफेद कांद्यासाठी. आणि आता एक सविस्तर बातमी पाहूयात. गोंदियातल्या करंजी गावातल्या जिल्हा परिषद शाळेनं कातच टाकली असं म्हणावं लागेल, कारण शाळा डिजिटल आणि हायटेक झाली आहे. शिक्षणाचा दर्जा सुद्धा उंचावल्यामुळे शाळा सोडून गेलेले विद्यार्थी पुन्हा शाळेत आलेत. पाहूयात एक रिपोर्ट. गोंदियाच्या आमगाव तालुक्यातल्या करंजी गावातली ही जिल्हा परिषद शाळा वेगवेगळ्या वर्गांना महापुरुषांची दिलेली नावं, डिजिटल वर्ग, सुसज्ज विज्ञान केंद्र, सुरक्षेच्या दृष्टीने लावलेले सीसीटीव्ही, शाळेच्या आवारात प्रसिद्ध व्यक्तिमत्वांचे लावलेले पोस्टर्स, लावलेली झाडं, हे सगळंच शाळेचा दर्जा सुधारण्याला कारणीभूत ठरलं. आणि ही शाळा सोडून खासगी शाळांमध्ये गेलेले तब्बल 28 विद्यार्थी त्या शाळा सोडून करंजीच्या या जिल्हा परिषद शाळेत परत आले. मला तिथचं शिक्षण समजत नाही होतं आणि इथचे माझ्या मैत्रिणी खूप माझ्यापेक्षा हुशार होते, म्हणून माझ्या आईबाबांना म्हटलं, विनंती केलं की मी गावच्या शाळेत मला शिकायचे आहे. माझ्या मैत्रिणीने सांगितलं की इथचे शिक्षण खूपच चांगले आहे, म्हणून मी इथे आलो. तालुक्यातली सर्वाधिक 302 इतकी पटसंख्या या करंजीच्या शाळेची आहे. इयत्ता पहिलीत 38 विद्यार्थी, दुसरीत 47 विद्यार्थी, तिसरीत 29 विद्यार्थी, चौथीत 23, पाचवीत 49, सहावीत 44, सातवीत 39 आणि आठवीत 33 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेनं रुपड पालटल्यानं हा फरक पडल्याचं समोर येत आहे. मी गुरुकुल कॉन्व्हेंट नावाची आपल्या शाळेत एक कॉन्व्हेंट काढली आणि आपल्या शिक्षकांच्या मदतीनं शिक्षणाचा जो मार्ग जो आहे तो सुकर पद्धतीने कसा, त्यासाठी डिजिटल शाळा केली. माझ्या 4 वर्ग खोल्यांमध्ये टीव्हीतून म्हणजे दीक्षा ॲपद्वारे आणि मोबाईलद्वारे टीव्हीच्याद्वारे डिजिटल शिक्षण दिले जाते. शाळेतलं विज्ञान केंद्र तर विद्यार्थ्यांना खूपच आकर्षित करतं. आम्ही पहिले ते 8वीपर्यंत प्रत्येक वर्गाला कुल असे नाव दिलेलं आहे आणि प्रत्येकाला एक महापुरुषांचे नाव दिलेलं आहे. तसेच काही खेळाडूंचे पोस्टर लावलेले आहेत ज्यांच्याकडून मुलांमध्ये एक खेळाडू वृत्ती तयार व्हावी आणि त्यांना प्रेरणा मिळावी हा त्या मागील एक उद्देश आहे. इथची शाळा खूप डिजिटल आणि आदर्श शाळा आहे, तर त्यामुळे मी इथं आली आणि तिथचं मला शिकवणी कळत नव्हते. इथं दररोज ऍक्टिव्हिटीज होतात, ड्रॉइंग कॉम्पिटिशन्स वगैरे होतात. चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं तर ZP च्या शाळांमध्ये शिक्षण घेण्याचा, पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा कल वाढेल याचं हे जिवंत उदाहरण म्हणता येईल. जिल्हा परिषद प्रशासन, मुख्याध्यापक, शिक्षक या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचं हे यश आहे हेही नाकारता येणार नाही. गोंदियाहून रवी सपाटेसह ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत. आणि बातमीसोबतच वेळ झाली मुद्दा महाराष्ट्रामध्ये इथेच थांबण्याची, मात्र जाता जाता एक